अशी असावी सासू, एक हृदयस्पर्शी कथा। ए सुनबाई, कुठे गेलीस की काय? आतून आवाज येतो, जिवंत आहे सासूबाई? तर मग माझा चहा अजून कसा का आला नाही? कधीपासून पूजा करत बसलीये? घेऊन येते सासूबाई। तेव्हा सून भजी व चहा घेऊन येते। तेव्हा सासू बोलते, तेलकट खायला घालून मारणार आहेस की काय? घेऊन जाते। तेव्हा मात्र सासू बोलते, राहू दे, आता बनवले आहे तर खाते। सासू त्यामधली एक भजी उचलून खाते आणि बोलते की, किती खराब भजी बनवली आहेस। सून बोलते, सासूबाई कपडे धुण्यासाठी जाते मी। सून दारात उभी राहते, तेवढ्यात बघ सासू तर भजीवर तुटून पडलेली असते व सर्व भजी संपवते। सून बरोबर हसून काम करण्यात निघून जाते। सासूने परत सुनेला आवाज दिला, पण सुनेला आवाज जात नाही। परत सासू ओरडली, उपाशी मारणार आहेस की काय? तेवढ्यात सून आली आणि सुनेने सासू समोर खिचडी ठेवली। सासू रागातच बोलली, हे काय, मला नाही नको, मला मी नाही खाणार खिचडी। तेव्हा सून म्हणते, डॉक्टरने खायला सांगितलं आहे तुम्हाला खिचडी, ती तर खावावीच लागणार आहे। सासू वाकडतोंड करून खिचडी खायला तयार होती। तेव्हा सून स्मित हास्य करून निघून जाते। उद्या त्यांच्या घरी पूजा असते, त्यामुळे सून सकाळी 6 वाजता उठते आणि आंघोळी करते। मग फुलं घेऊन येते, त्याची माळा बनवते, स्वयंपाकघर स्वच्छ करते, जेवण बनवते। हे करता करता बरोबर भुजीची तयारी होत होती। ऑफिसला सुट्टी असल्यामुळे नवरासुद्धा घरीच होता। भुजीला सुरुवात झाली। सासू ओरडली, सुनबाई हे नाही, सुनबाई ते नाही, धावत पळत सर्व घेऊन येते। आणि आता दुपारचे 3 वाजले होते, आरतीची तयारी चालू होती आणि ब्राह्मणांनी सर्वांना आरतीसाठी बोलावलं होतं। सर्वांच्या हातात आरतीचे ताट दिले होते। तेव्हा सुनेचे ताट पकडले, तसे हातातून खाली पडले। कदाचित जेवण बनवता बनवता तिच्या हाताला तेल लागलं होतं आणि ते पुसायला ती विसरली होती। तेव्हा मात्र सर्व लोक वेगवेगळ्या गोष्टी करू लागले, कसली सून आणली आहे, हिला काही येत नाही, एक काम नीट करत नाही, काय माहीत कशी सुनबाई घेऊन आलेली आहे। एक तर आरतीचं ताट पकडू शकत नाही नीट। तिच्या नवऱ्याला पण खूप राग आला होता। तेव्हा सासू शांत होती, शिकेल हळूहळू एवढीच बोलली। आणि आता सर्वांना जेवण वाढायला सुरुवात झाली। तेव्हा सून सर्वांना जेवण वाढते, पाणी देते। साधारण 50-60 लोक असतील, फक्त 2 नोकर आणि सुनेने सर्वांनी जेवण दिलं। शेवटी सासू काही शेजारणीतील मंडळी जेवायला बसले। सासूने पहिला घास घेतला आणि बोलू लागली, सुनबाई तू मीठ बरोबर घातलं नाहीस का? माहीत नाही माझ्यानंतर कसं घर सांभाळणार आहे। हे ऐकून आजूबाजूंच्या बायकांचे टोमणे मारणे सुरू झाले। सून काहीच न बोलता सगळ्यांचे जेवण झालं। मग नोकरासोबत ती भांडी घासायला साफ करायला गेली। रात्री जागरणाचा कार्यक्रम होता। सूनसुद्धा 2 गाणी गाण्यासाठी स्टेजवर गेली। तेव्हा सांगून मात्र सासू ओरडली, माझं नाक कापणार आहेस की काय? येत नसेल तर नको गाऊ। सुनेने स्मित हास्य केलं आणि गाणं गाऊ लागली। गाणं सर्वांना आवडलं। आता मात्र रात्रीचं जेवण वाढायला सुरुवात झाली। नवऱ्याच्या ऑफिसमधील मित्रासोबत मद्यप्राशन करण्यासाठी नवरा बसला होता। तो तिला सारखा आवाज देत होता, थोडा बर्फ घेऊन ये, थोडं पापड घेऊन ये, असं काही नाही काही मागत असून सून आपली सारखी शेवटी तिच्या नवऱ्याशी दारूची बॉटल मित्रावरती पडली आणि फुटली। तेव्हा नवऱ्याने तिच्या 2 कानाखाली मारली आणि बोलू लागला, बघून चालता येत नाही का? एवढी काय कामं येत नाहीत का? सारे लोक पाहू लागले। सून बिचारी रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेली। तेव्हा मात्र त्यांचे मित्र बोलू लागले, सर्व मूड ऑफ झाला आहे, इथं आलंच नसतं तर बरं झालं असतं। कसली गावंढळ बायको आणून ठेवली आहेस तू? तिला तर पाहुण्याची इज्जत पण करता येत नाही, कामसुद्धा करता येत नाही। तू आमची बेइज्जती केलीस, आता तर शेजारच्या बायकांना कारणच मिळालं होतं बोलायला। त्यासुद्धा बोलू लागल्या, कशी सून आहे, काय माहीत काम येत नाही। मी तर बोलते तुमच्या मुलानं दुसरं लग्न करायला पाहिजे आणि हिच्यापासून सुटका भेटायला पाहिजे। तेव्हा मात्र सासू उठली आणि आपल्या मुलाजवळ गेली आणि त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि तेव्हा बोलली, अरे नालायका, तुझी हिम्मत कशी झाली? त्याचे मित्र काहीतरी बोलणार, तेवढ्यातच सासूबाई बोलू लागली, गप बसा,
दारू प्यायला आला तिथं, तुम्हाला माहीत आहे का आज पूजा आहे आणि तुम्ही इथे दारू पीत आहात, लोक पार्टी करत आहात, कसले संस्कार आहेत तुमचे आणि कोण माझ्या सुनेला गावंढळ काम चुकार बोलतं, जरा समोर या, चपलीनच मारते, माझ्या सुनेविषयी काही वाईट बोलला तर। अरे तू त्या मुलीला का मारले आहेस, तू तर दारुडी आहेस, अरे पापी ती बिचारी सकाळी 4 वाजता उठली आहे, घरातील सर्व कामे करत आहे, अजून तिने नाश्तासुद्धा केला नाही, जेवण केलं आहे तरी ती हसत सर्वांची काम ऐकत आहे, काम करत आहे, तुझ्या मित्रांना ती आवडली नाही, त्यांनासुद्धा चपलीचे प्रसाद दे, हे ऐकून त्याचे मित्र गप्पच निघून गेले। सासू सुनेच्या खोलीत गेली आणि सुनेचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आली आणि सर्वसमोर बोलू लागली, कोण बोलत होते, हिला काढून टाका आणि दुसरी घेऊन या, त्यांनी माझ्यासमोर या, कोणी समोर आलं नाही। तेव्हा सासू बोलते, तुम्हाला माहीत नाही हिच्याविषयी, मी माझी आईसुद्धा आहे आणि मुलगीसुद्धा आहे, यासाठी कारण मला वाईट काम करत असताना ती ओरडते आणि मुलगी यासाठी कारण कधी कधी माझ्या मनातील भावना ती ओळखते, माझी दिवस रात्र सेवा करते, माझे 1000 शब्द ऐकून घेते पण 1 शब्द उलट बोलत नाही, समोरही आणि पाठीमागे सुद्धा। आता मात्र सासूबाईचे बोलणे ऐकून शेजारीन बायका शांत बसल्या होत्या। सासू बाजूच्या बाईला बोलते, तुझी सून आणि मुलगा फिरायला गेले तेव्हा 7 दिवस माझ्या सुनेने तुझे जेवण करून दिले, बरं वाटत नव्हतं तेव्हा तुझे हातपाय दाबून दिले, तू सुद्धा बोल, मला कळते कोण कोळसा आणि कोण हिरा आहे हे ओळखायला चुकत नाही मी, पण तुम्ही चुकत आहात। हे ऐकून सुनेच्या डोळ्यात पाणी येते आणि ती आपल्या खोलीत निघून जाते। मग थोड्या वेळाने सासू जेवणाचे ताट घेऊन सुनेच्या खोलीत जाते। सुनेने हे जेव्हा पाहिले तेव्हा ती बोलली, तुम्ही कशाला घेऊन आलात, मी घेतले असते जेवण। तेव्हा सासू बोलते, मी विष घालून तुला मारण्यासाठी जेवण नाही आणलं आहे, कारण तुला माझीसारखी सासू नको असेल पण मला तुझ्यासारखी सून हवी आहे, तूच माझी आई आणि तूच माझी मुलगी आहेस। तेव्हा सुनेने सासूला घट्ट मिठी मारली। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा कमेंटनुसार। धन्यवाद।